I have done the electrical engineering from my community university. My native place is Dhanaki, which is in Karoli district. My father works in irrigation department and my mother is a single mother. What is your achievement during your career? When I was in college, that time sir, I want to become an electrical engineer, but the time is moving on. I work in from private sector sometimes, but there is no growth. Then many of my friends suggest me to do preparation for competitive exam. Then I from 2014 to 2018, last 4 years, what you are doing? 2015 and 16, I did a 1 year job. In 2 years, I was in home because of my father's. अनेक लोग एक्सिस बैंक में काम करते हैं।
Maya, an officer. Yes, we are the brand manager. So, Axis Bank and Associate Vice President. Yes, we are the bank. We are the bank. Job location असे की ते कोणी सांगू शकत नाही त्यांना वाटेल तू पोस्ट झाली जिथे ऍडमिशन तो पाडतो तुमची जागी तयारी आहे जॉब लोकेशन जितकं घरापासून दूर असेल तितका आपला फायदा होतो घराजवळ असेल तर माणूस खूप म्हणतो प्रति जवळ म्हणतो प्रति म्हणजे माहिती का खूप म्हणजे काय वी बॉन्ड त्याचा जो बेडूक असतो त्याचा त्याचं ते बाउंड्री फिक्स असतं थोडी तिथपर्यंतच असतं जो बाहेर असतो रुपयाच्या बाहेर त्याला पूर्ण विश्वास वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं तर वेगवेगळ्या ठिकाणचा समाज कसा आहे तिची परिस्थिती कशी आहे तिथं लोक कशाबद्दल डील करताय या सगळ्या गोष्टी माहीत होत पश्चिम महाराष्ट्रात काम केलं मराठवाड्यात काम केलं विदर्भात काम केलं कर्नाटकामध्ये काम केलं दिल्ली साईडला काम केलं वेगवेगळे अनुभव गाठी शिकला आणि एक्सपिरियन्स ऑलवेज टीचर्स असं वाटतं ही भावना कधीच नव्हती तुम्ही औरंगाबाद मला औरंगाबादच मिळालं पाहिजे कारण माझं घर औरंगाबाद त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे जग माझ आहे कुठे झालं काय अशा पद्धतीने आपण वाढलो तर आपल्याला काही गोष्टी शिकायला अदरवाइज मिळतील तुम्हाला ऍक्सिस बँकेचा इंटरव्ह्यू जायचा ऍक्सिस बँकमध्ये इतका कॅज्युअल इंटरव्ह्यू चांगला तुमचा आवाज चांगला आहे तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे तुम्ही सुरुवात जी करता ती चांगल्या पद्धतीने सुरुवात करा पण पुढे चालून तुम्ही रेंगाळत जाता ते बरोबर नाही माहित नाही माहित नसेल तर तुमच्याकडे साधन आहेत का इंटरनेटचं साधन आहे इंटरनेट पाहिलं तर तुम्ही इंटरनेटवर बघा की लोकांचे कसे इंटरव्ह्यू लागले त्यांना काय प्रश्न विचारले ते प्रश्न आपल्या दिसपण येऊ शकतात काही येत नाही येत नसतील आपण कुठं तरी रेफर करायला पाहिजे बेरे हरी बाजार नाही आहे का काही आज कमी लोक असे असतात की सोन्याचा चमचा तोंडा घेऊन जन्मतात बाकी सगळ्यांना मेहनत करावी लागते कष्ट करावे लागतात आणि स्वतःच्या सर्वांसाठी प्रयत्न करतात 90% समाज जो हा कॉमन असतो 2-5% लोक असे असतात की जे आमदाराची मुलं आमदार होतात खासदारांची मुलं खासदार होतात पंतप्रधानांची मुलं पंतप्रधान होतात अशी संख्या आताच्या बोटावर मोजणे येते बाकी त्यांना मेहनतीची मुलं आहे माहिती पाहिजे इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यानंतर इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम्स काय करतात महाराष्ट्रात काय कशामुळे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले त्याला सोल्युशन्स काय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला रेपो रेट म्हणजे काय माहिती पाहिजे रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय पाहिजे बँका किती आहे पब्लिक सेक्टर बँक किती आहे प्रायव्हेट सेक्टर बँक किती आहे रिच सेक्टर माहिती पाहिजे आहे का किती आहे प्रायव्हेट सेक्टर बँक प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर मध्ये फरक काय पब्लिक सेक्टर बँक गव्हर्नमेंट बंद करतो जास्त असतं
Sir, hi, look at करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट ही असे चिन्ह आहेत की ज्याच्यावर व्याज करंट अकाउंटवर कुठलंही व्याज द्यावं लागत नाही बँकेला. बचत खात्यावर फक्त 4% व्याज देतो बँका. त्यामुळे ह्या ज्या ठेवी ह्या ठेवी जेव्हा कर्ज रूपाने देते बँक 12%, 13%, 14% कर्ज देते रूपाने देते, त्यावेळेस बँकेला जे उत्पन्न होतं ते किती होतं? सेविंगच्या अकाउंट त्यांच्या 8% उत्पन्न होतं, 8 ते 10%. बरोबर. करंटच्या बाबतीत संपूर्ण व्याज हे उत्पन्न आहे. म्हणजेच काय की बँकेचं उत्पन्न वाढतं. म्हणजेच दुसऱ्या वाजत काय तर ह्या ठेवी जर जास्त असतील तर बँकेचं उत्पन्नाची साधनं जास्त होतं. कारण ज्या कमी व्याजाच्या ठेवीत त्या जास्त व्याजाने दिले जात बँकेने बाहेर कर्ज उभारले. तुम्ही 3% पैसे घेता आणि तेच पैसे बाहेर 14% वाढता, तुमचा प्रॉफिट आहे की नाही? ते 10%, 11% प्रॉफिट तेच बँकेच्या चिंता होत. समज हे जे विश्लेषण आहे तुम्हाला करता करता आलं पाहिजे. कॉमन सेन्स आहे, त्याला काही बँकेची गरज नाही. तयारी करा सांगितलं, काही अप्रोच तुम्ही चांगला सांगतो मला.